मला माहित नव्हतं की प्रश्न इतके लोकप्रिय आहेत <laughs> बघा सगळ्या धार्मिक लोकांचा मान ठेवून बघा धर्माचा मूळ अर्थ म्हणजे कशावर तरी असलेला विश्वास जेव्हा कोणीतरी म्हणतं मी एक धार्मिक माणूस आहे तेव्हा ते, ते आमचा असा विश्वास आहे असं सांगतायत हो विश्वास विश्वास म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काहीतरी माहीत नाही आहे पण तुम्ही ते मान्य करायला तयार नाही आहात मला माहीत नाही आहे म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवता मी म्हणतोय जर तुम्हाला काही माहीत नाही आहे तर मला माहीत नाही असं तुम्ही का म्हणत नाही हॅलो हे ठीक आहे का हो मला एखादं काही माहीत नाही आहे तर मी म्हणतो मला माहीत नाहीये कारण मला माहीत नाही ही एक प्रचंड शक्यता आहे फक्त जेव्हा तुम्ही मला माहीत नाही असं म्हणता तेव्हा जाणून घेण्याची ओढ त्यासाठीचा शोध आणि जाणण्याची शक्यता तुमच्या आयुष्यात एक जिवंत वास्तविकता बनते एव्हरीथिंग आय नॉट नो आय सर्व काही जे मला माहीत नाहीये मी त्यावर विश्वास ठेवतो यानं जगात खूप काही गोष्टी घडल्या आहेत त्यानं एक गोष्ट घडते ती म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो माझा विश्वास आहे म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास देतं पण स्पष्ट ते विना आत्मविश्वास विनाश घडवून आणतो आणि हाच विनाश जगात आज वेगवेगळ्या पातळींवर घडतोय असे लोक ज्यांना काहीच माहीत नाही आहे त्यांच्यासमोर जे आहे ते नीट पाहता सुद्धा येत नाही अशा लोकांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे हे फार धोकादायक आहे जर तुम्हाला दिसत नसेल तर कमीत कमी तुम्ही कचरायला हवं हो की नाही हॅलो जर तुम्हाला काही दिसत नसेल तर कमीत कमी तुम्ही कचरायला तरी हवं तुम्हाला दिसत नाहीये पण तुमच्यात आत्मविश्वास आहे तर विश्वास तुम्हाला हेच देतो स्पष्ट ते विना आत्मविश्वास तुम्ही या विश्वासापर्यंत कसे पोहोचता अनेक वेगवेगळे मार्ग आहेत तुम्हाला एक जोक सांगू चालेल ना हा एक गंभीर प्रश्न आहे तुम, तुम्हाला चालेल ना तुम्ही इतके गंभीर दिसताय मला तुमची भीती वाट <laughs> तर हे न्यूयॉर्क शहरामध्ये घडलं एक आठ वर्षांचा मुलगा दुपारी शाळेतून घरी आला घरी त्याची आई अगदी मॉडर्न विचारांची होती अर्थातच ती अविवाहित होती त्याने घरी येऊन विचारलं आई देव पुरुष आहे की स्त्री आहे पहा हा अमेरिकेत खूप मोठा विवाद आहे देव हा पुरुष आहे की स्त्री हा अमेरिकेत खूप मोठा वाद आहे गेल्या निवडणुकीत त्यांनी निरसन करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही पाहिलं काय घडलं त्याच्या आईने विचार केला एक मॉडर्न स्त्री या नात्यानं तिनं याचा व्यवस्थित विचार केला देशात चालणाऱ्या लिंगभेदाच्या राजकारणाबद्दल आणि खूप विचार केल्यानंतर ती म्हणाली दोन्ही मग तो मुलगा विचार मग्न झाला थोड्या वेळानंतर तो परत आला आणि विचारलं आई इज गॉड ब्लॅक देव काळा आहे की गोरा तुम्ही पाहिलं की गेल्या निवडणुकीत त्यांनी याचही निरसन करायचा प्रयत्न केला <laughs> <laughs> कारण वांशिक राजकारण हे खूप मोठी गोष्ट आहे तिने देशात चालणाऱ्या वांशिक राजकारणाबद्दल नीट विचार केला खूप खूप विचार केल्यानंतर ती म्हणाली दोन्ही मग तो मुलगा सखोल विचारात बुडाला बराच विचार केल्यानंतर तो परत आला आणि विचारलं आई देव हा स्ट्रेट आहे की गे तिनं आयुष्याच्या त्या पैलूंशी निगडीत चालणाऱ्या राजकारणाबद्दल नीट विचार केला आणि ती म्हणाली दोन्ही मग तो मुलगा आनंदानं उड्या मारत म्हणाला मला कळलं मला कळलं तो मायकल जॅक्सन आहे <laughs> मला माहित नाही तुम्ही तुमच्या विश्वासापर्यंत कसे पोचलात तर तुम्हाला समजायला हवं की आपली एक गॉडलेस संस्कृती आहे या संस्कृतीत तुम्हाला नेहमीच सांगितलं गेलं तुमचं जीवन हेच तुमचं तुम्ही विसरलात या संस्कृतीत तुम्हाला नेहमीच सांगितलं गेलं तुमचं जीवन तुमचं कर्म आहे याचा अर्थ आयुष्य तुम्हीच घडवता कुणीही तुमची देखरेख करत नाहीये तिथून तुमचं आयुष्य हे पूर्णतः तुमचंच कर्म आहे तुम्ही उंच आहात तुम्ही बुटके आहात तुम्ही सक्षम आहात तुम्ही सक्षम नाही तुम्ही काही करू शकता किंवा करू शकत नाही आपण म्हणतो अरे माझं कर्म <laughs> आम्ही आम्ही तुम्हाला सांगत आलो आहे बऱ्याच काळापासून तुमचं आयुष्य पूर्णपणे तुम्हीच घडवता पण आज याला आपण वेगळंच काहीतरी बनवून टाकलेलं आहे आणि आता आपण सुद्धा वर बघायला सुरुवात केली आहे उपरवाला तुम्ही सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहात मला सांगा हा ग्रह गोल आहे की सपाट गोल खरच गोल हो। काही जण नाही म्हणतायत ही मुलगी <laughs> हा ग्रह गोल आहे का मी तुला विचारतोय हो।, हो हो तो फिरतोय का हो हो तर तुम्ही उत्तर ध्रुवावरही नाही आहात तुम्ही इथे चेन्नईमध्ये आहात इथून जर तुम्ही वर पाहिलं आणि जर ग्रह फिरत असेल तर तुम्ही नक्की चुकीच्या दिशेला वर बघताय हॅलो तुम्हाला हेही माहीत नाही आहे की वर कुठे आहे या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला माहिती आहे का की वर कुठे आणि खाली कुठे हॅलो कुठे लिहून ठेवलंय का ही वरची बाजू आहे म्हणून तुम्ही कधी शोधू शकाल का की या ब्रह्मांडात नेमका वर कुठे आहे नाही मग तुम्ही वर कशाकडे बघताय जेव्हा तुम्हाला हे माहित नाही आहे की वर कुठे आहे तर तुम्हाला वर कोण आहे हे कसं माहीत <laughs> याचा अर्थ असा होतो का की ब्रह्मांडाची निर्मिती मी केली नाही अर्थातच तुम्ही आणि मी येण्यापूर्वी सर्व काही होतं इथे नाही का तर आता तुम्ही निदान एवढं म्हणायलाच हवं की मला खरंच माहीत नाही आहे अडचण ही आहे की कुणी आस्तिक आहे कुणी नास्तिक आहे ते काही वेगळे लोक नाही आहेत फक्त वेगळी वेशभूषा आहे पण तोच मूर्खपणा एक व्यक्ती जे माहीत नाही त्यावर सकारात्मक पद्धतीने विश्वास ठेवते तर दुसरी जे माहीत नाही त्यावर नकारात्मक पद्धतीने विश्वास ठेवते पण दोघे विश्वास ठेवतात ज्याबद्दल त्यांना माहीत नाही आहे हो की नाही काय 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 अडचण आहे माणसांची की ते मान्य करू शकत नाहीत की मला माहीत नाही आहे किती सुंदर किती मानवी गोष्ट आहे तुम्ही हे म्हणणं की मला माहित नाही आहे नाही का जर तुम्हाला माहित नाही आहे जर तुम्हाला कळलं की तुम्हाला खरोखर माहीत नाही आहे तुमची बुद्धी नेहमी सतर्क राहील कधीच झोपणार नाही नेहमी तुमच्या आयुष्याच्या क्षणी तुमच्या झोपेतही ती जागी राहील जर तुम्हाला कळलं की मला खरंच माहीत नाही या ह्या विश्वास ठेवण्यानं तुम्हाला जणू पोंगल खायला लावलंय आणि तुम्हाला सुस्ती आलेली आहे पूर्ण जग सुस्तावलेलं आहे जेव्हा मी सुस्तावले असं म्हणतो ते शारीरिकदृष्ट्या नव्हे बुद्धी सुस्तावली आहे कारण ते कशावर तरी श्रद्धा ठेवतायत प्रत्येकजण मूर्खपणावर विश्वास ठेवतो आपण प्रामाणिक होऊ शकतो का या देशाच्या तरुणांनो मी तुम्हाला विचारतोय या देशाच्या तरुणांनो आपण इतकं प्रामाणिक होऊ शकतो का की मला जे माहिती आहे ते माहिती आहे मला जे माहीत नाही ते मला माहीत नाही हे पटतंय का तुम्हाला भारताच्या तरुणांनो मी तुम्हाला विचारतो